ज्या परिवारी आयोजन या ठिकाणी करण्यात आलं त्या 75 वर्षाची परंपरा असलेला मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं. सकाळी 11 वाजता मैदानाला सुरुवात झाली. या मैदानामध्ये जवळपास 46 गट झाले. 46 गट बरोबर 3:30 वाजता पोहोचून आले. 3:30 ते 5:30 या 2 तासाच्या वेळामध्ये 7 सेमी झाले आणि तिथून पुढे मला वाटतंय बरोबर 5:55 मिनिटांनी फायनल खाली गेला. तिथून 6:15 पर्यंत किंवा 6:20 पर्यंत फायनल सुटला नाही. मग हेच काही मालक आहे की ज्यांनी काय केलं की गत 3 तास 3:30 4 तासात झाले परंतु सेमीला 2 तास लावले आणि फायनलला 5 तास. मी काही मालकांना दोषी धरणार नाही कारण मुकदमा उभं करायला सोपं काम नाही. पण एक ऐका, आपणच हा खेळ सुधारवायचा म्हणून मागाशी किंवा अगोदरपासून आपणच बोलतोय पण ज्या वेळेला आपल्यावर संधी येते त्यावेळेला तुम्ही का सुधरत नाही हा न सुटलेला प्रश्न आहे. कारण आम्ही बोलणार आम्ही म्हणणार आम्हाला माहिती आहे आम्हाला फायनल झालं पाहिजे. आणि एक ऐका, 7 गाडी मालकांमध्ये 7 गाडी मला कुठे राहत नाही असं पण नाही. कोण एखादं उभं राहत नसेल आता मी इथून कुठे तुम्हाला हात जोडून विनंती करतो की खरंच 7 गाडी मालक नव्हतं इथून पुढे महाराष्ट्रात जेवढे फायनलला पात्र होणारे गाडी मालक असतील किंवा काय असतील त्यांनी फक्त एकच काम करा. मी फक्त सुधारणार आहे बाकीचे सुधारून राहायचं काय सुधारू. आपण व्यवस्थित समांतर रेषेवर उभा राहा जेणेकरून 7 गाडी मालक उभे राहतील. मी कोणाला दोषी मानणार नाही कारण आपलं नुकसान आपण करून घेतलं का तर 100% घेतलं. आणि त्यामध्ये आता भैया म्हणतात की आम्ही उभं राहिलो 2-3 वेळा संधी होती परंतु हे आपल्या कमिटीचे जेनापंच होते त्यामुळे त्यांना पण असं वाटतं अन्याय होऊ नये त्यामुळे ती संधी त्यांच्या हातून निघून गेली असेल. पण इथून पुढे असं होऊ देऊ नका. जो यात्रा कमिटी आता निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावं लागेल. यात्रा कमिटी काय म्हणते तुमचं काय म्हणणं आहे ते यात्रा कमिटीला सांगा. फक्त इथून पुढे त्या गोष्टी होऊ नयेत यासाठी प्रयत्न करा. मी काल पण म्हणालो नागपूरच्या मैदानात एका प्रकारचा मॅटरचा आयोग वाचला एक सुद्धा फोटोमध्ये एखादा सुद्धा चेहरा स्पष्ट आला साधारण वाटलं असं ना त्या गाडी मालकांना. आपणही तेच आहोत आपणही माणसं आहोत आपणही आपली परंपरा टिकवली आहे आणि जवळपास आपण बरेच जुने मालक आहोत कालचे नेहमी तरी होते पण आज आपण इतके जुने असून असं झालं तर आपण जबाबदारी मान्य करू की आपल्यामुळे झालं पुढील वेळेला असं होणार नाही हे पण आपण जबाबदारी घेऊ. मी थांबतो कमिटीला संधी देतो. फायबरच्या वेळेच्या टायमर लावला टायमर नंतर पुकार सुद्धा गेला लावला सुद्धा 3 गाड्या गेल्या. युट्यूबच्या माध्यमातून आता युट्यूबवर येत आहे फायनलच्या वेळेस पुकार दिला टायमर लावला त्यात सुद्धा वेळ लागली गेला 3 गाड्या पुढे गेलेल्या त्यावेळेस सुद्धा पुकारलेल्या 3 गाड्या सुटतील. मागणी ज्या गाड्या आल्या त्यांना सांगण्यात आलेलं की तुमच्या गाड्या सुटल्यानंतर तुम्हाला काही किमती कमिटी घ्यायला लागेल. सगळ्यांनी ऐकलं नाही की असं नाही कुणी ऐकलं नाही तर यात्रा कमिटी निर्णय घेतलेला आहे ग्रामस्थ म्हणून उभा आहे अजूनही कारण मी रोज मैदानावर असतो त्यामुळे मला तुम्हाला दोष द्यायचा नाही किंवा आमच्या गावच्या आवाज्याला कुणाला दोष द्यायचा नाही जे ऐकेल इच्छा बोलायचे. 3 गाड्या पहिले गेल्याला त्यात श्रावणी दत्ता शिंदे पाटकर ज्यावेळी मुल्ला तांबे आणि जयगुण त्या दोघ गोवारी या 3 गाड्या पहिले गेलेल्या 3 गाडी मालक तुमची ठिकाणी नाव घेतली कमिटीने सांगितले तुमचं तिनच घेतले ना हा सांगतो पहिल्या 3 गाड्यांना यात्रा कमिटीने सांगितलं 25,000 रुपये आणि 5-4 गाड्या आहेत चुकून आहे तुम्हाला आणि ऐका की 5-4 गाड्यांना 20,000 रुपये सांगितले. 3 गाड्यांना 1 किलो 3 नंबर वाटा आम्ही 7-7 गाड्यांना 30,000 रुपये पैसे आणि गाडीची रक्कम देतो. ₹30,000 आणि गाडीसाठी चित्रावर आणि लक्षात घ्या तिथं आपल्या बॅनरवर तेच टाकायचं फायनल झाला नाही कार्यक्रमा
سات نمبر اسيل انا ولكن يجب ان يكون هناك